सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. मराठा समाजाला वैद्यकीय आरक्षण नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या या याचिकेवरती ही सुनावणी केली आहे. विद्यार्थ्यांना यंदा या आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, नेमकं काय म्हटलंय न्यायालयाने? सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की मराठा आरक्षण संदर्भामध्ये जे आरक्षण देण्यात आलं होतं वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ते यावर्षीपासून देता येणार नाही. कारण EWS म्हणजे इकॉनॉमिक वीकर सेक्शन साठी जे आरक्षण देण्यात आलं होतं त्याची याचिका जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आणि त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं, परंतु सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की या वर्षीपासून हे लागू करता येणार नाही, स्पष्टपणे नकार दिलेला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार कोणता निर्णय घेते ते पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करते का ते पाहावं लागेल. नक्कीच रामराजे, धन्यवाद. या रामराजे, हा निर्णय राज्य सरकारच्या विरोधात जाताना दिसतोय. राज्य सरकारला हा मोठा दणका म्हणता येईल. काय कारणास्तव आपला संपर्क रामराजे यांच्याशी होऊ शकत नाही. आपण पाहतोय आता न्यायालयाने राज्य सरकारच्या या याचिकेवरती निर्णय दिलाय आणि विद्यार्थ्यांना यंदा आरक्षणाचा लाभ मिळणार नाहीये. मराठा डॉक्टरांचं यावर्षीचं वैद्यकीय प्रवेशाचं जे आरक्षण होतं ते यावर्षी मिळणार नाही आहे. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारने केलेल्या याचिकेवरती हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीनं हा मोठा फटका आहे. त्याचबरोबर आता ज्यांनी या संपूर्ण वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न केले होते त्यांच्या दृष्टीने हा मोठा फटका मानला जातो आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. पाटील साहेब, आपण बघतोय सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली, त्यानंतर आज निर्णय देताना यावर्षी तरी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हटलंय. यापुढे काय भूमिका असेल मराठा क्रांती मोर्चाची? मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आता काही दिवसापूर्वी आता आंदोलन झालं होतं मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये. यावेळेला सरकारच्या निदर्शनात सर्व बाबी आणून दिल्या होत्या. आता ह्या चालू शैक्षणिक वर्षापासून आम्हाला शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजेत या संदर्भामध्ये सरकारनं निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं. आता ती बाजू जी आहे सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी सर्वस्वी शासनाची आहे, सरकारची आहे. आता सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय दुर्दैवी असा निकाल दिलेला आहे. परंतु ह्या ज्या सगळ्या विद्यार्थ्यांचे ज्यांना प्रवेश झालेले आहेत त्यांना ESBCतून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत यांच्यासाठी ना आता EWS मध्ये ओपन खुल्या वर्गामध्ये जाता येत, ना त्यांना ACBC मध्ये प्रवेश स्थगित झाल्यानंतर ह्या लोकांनी कुठं जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आणि ही गोष्ट आम्ही शासनाकडे निदर्शनास आणून दिलेली आहे. आता सुप्रीम कोर्टानं जरी तो निर्णय दिला असला तरी जबाबदारी सरकारची आहे, सरकारनं ठरवायचे. आम्हाला आमचे ऍडमिशन 30 branch 30 seat या पद्धतीने आम्ही मागितलं, ती मुलं हजर झालेली आहेत. याच्यावरती सरकारनं योग्य तो निर्णय घ्यावा. आणि आमच्या ह्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये जर अशा पद्धतीनं जर काय चुकीचे निर्णय आले असतील तर आम्ही ते मानणार नाही. ही ठाम भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाची की आहे त्या ठिकाणी ऍडमिशन आमची राहतील. आणि ह्याच्यासाठी आम्हाला किती मोठा संघर्ष करायला लागला तरी चालेल, आमच्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत जाऊन देणार नाही, परंतु आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि संपूर्ण राज्यभर या सगळ्या विषयाचं फॉर्म्युला आरक्षणाच्या बाबतीत जर चुकीची भूमिका सरकारची आणि कोर्टाकडून जर आम्हाला मिळाली असेल तर आम्ही आता सहन करू शकत नाही. कारण ह्याच्यासाठी 58 मोर्चे काढलेले आहेत, 2 ठोक मोर्चे झालेले आहेत, 13-14 हजार मुलांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, 42 बांधवांचा बळी गेलेला आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. धन्यवाद. आमच्याशी सविस्तर बोललात त्यासाठी. आपण पाहतोय सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडताना हे आरक्षण टिकवणं आवश्यक होतं, मात्र राज्य सरकारने या बाबतीत बाजू सक्षमपणे मांडली नाही. आणि आता यावर्षी ज्यांनी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश घेतलेला आहे मराठा आरक्षणाअंतर्गत त्यांना त्यांची जागा त्यांच्या
महाविद्यालयाची जागा आणि त्यांची जी शाखा आहे ती तीच मिळावी यासाठी मराठा क्रांती मोर्चा असेल, मराठा क्रांती ठोक मोर्चा असेल आग्रही असणार असल्याचं सांगितलंय. We'll be right back.